रोज शेकडो लोक आपल्या बरोबर का येतात, एक विश्वास आहे, सरकारवर विश्वास आहे, सरकार आपले जे आहे हे काम करणारे सरकार आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थाने एका विश्वासाने लोक येतात, प्रवेश करतात, सगळे लोक आपल्याशी जुडतात, आणि म्हणून एक आरवा तो बढणेवाला आहे, रोक सके तो रोक लो। काश्मीर मध्ये जिथं लाल चौक आहे तिथे तिरंगा फडकवायची हिम्मत नव्हती, तिरंगा तिकडे लोक फडकवणारे लोक म्हणजे फडकवू शकत नव्हते, तिरंगा जाळला जायचा, पण मोदी साहेबांच्यामुळे अमित भाईंच्यामुळे तिथे तिरंगे मी बघितले फडकलेले, आणि आपला बॅनर पण बघितला मी, हा फरक आहे। हेच तर बाळासाहेबांचं स्वप्न होतं, तेच तर सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं, ते पूर्ण केलं ना, पण त्यांच्याच बरोबर आम्ही युती केली आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपलं काम बोललं पाहिजे, आपलं काम पोहोचवलं पाहिजे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवणार। आज आपण पाहतोय कुठे पाटण्याला मीटिंग, कुठे आमच्या ठिकाणी मीटिंग, सगळे लोक एकत्र येतात, एकत्र येतात, आणि बाहेर आल्यावर म्हणतात मोदीच प्रधानमंत्री होणार, पण त्यांना हेही माहीत आहे प्रधानमंत्री पदासाठी एक नेत्याचं नाव ते निश्चित करू शकले नाहीत। हाच तर मोदी साहेबांचा विजय आहे। तुम्ही सगळे एकत्र आलात तरी सुद्धा सप्पे भारी, आता आहे हे सगळं, त्यामुळे 2024च्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या, या आपण महायुती म्हणून लढवणार आहे। शिवसेना, भाजपा आणि आपले अजित पवार राष्ट्रवादी हे ही ताकद आहे। पण तुम्हाला अवघड वाटतं ना ऐकायला, पण शेवटी हे गणितजी आहेत, काही बेरजेची राजकारण असत, बेरजेची गणित असतात, आणि म्हणून आपला संकल्प काय, मोदी साहेबांना पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचे आहेत। हा देश जगामध्ये एक नंबरचा करायचा असेल तर मोदी साहेबच पाहिजे, आणि म्हणून आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड आणि विक्रम तोडायचे असतील, कारण दर 2014ला पण मोदी साहेबांवर खूप त्यांनी टीका केली, काय काय बोलले ते तुम्हाला माहीत आहे, तेव्हा पण त्यांची हालत काय झाली ती माहीत आहे। 2019ला आणखी जहरी टीका केली, तेव्हा तर 40च लोक आले त्यांचे, म्हणजे विरोधी पक्ष नेता पण नाही बनवू शकले लोकसभेमध्ये, आणि आताही टीका करतायत, परंतु किती टीका केली तर या देशातल्या जनतेने त्यांना मनापासून ठरवलेलं आहे की मोदी साहेबच या देशाचं नेतृत्व करू शकतात, आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला 45+ लोकसभेच्या जागा आपण जिंकू शकतो अशा प्रकारची ताकद आज आपल्याकडे 200 जास्ती 210-220 आमदार एकत्र आलेले आहेत, आणि त्यानंतर होणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या देखील आपण महायुती म्हणूनच लढवणार आहे, आणि त्या महायुती मी जेव्हा पहिल्या भाषणात सांगितलं होतं की हे आपले 50 आमदार आणि 200 पार आकडा आपण करणार, एकही आमदार पराभूत होऊ देणार नाही, तेच मी पुन्हा एकदा सांगतो की आता 200 पार गेलो आपण, आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील 200 जास्ती आमदार, आता 200 आहेत त्याच्यात आणखी वाढ होईल, या राज्यामधल्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या देखील आपण जिंकणार आहोत। शेवटी आपला ध्येय आपलं काय,
या देशाला एक समर्थ नेतृत्व मिळालं पाहिजे आणि या राज्याचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून बाकी काही चिंता करू नका कोणी आलं काय तरी सुद्धा तिथं मी बसलेला आहे त्यामुळे तुम्हाला काही खरोच पण येऊ देणार नाही तसं बघायला गेलं तर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचं काम केलंय आता अजितदादा नाही म्हणाल तरी विरोधी पक्ष नेते पण काम केले उपमुख्यमंत्री पदाचा देखील त्यांना गाढा अनुभव आहे त्यामुळे शेवटी आपला त्यांनी विकासाला साथ दिली आहे विकास आपला मान्य केला आहे मोदीजींचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या विकासाच्या दिशेने आपण जाऊया आणि आपलं जे इप्सित आहे आपलं जे ध्येय आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही हा जो आपला ठाणे जिल्हा जो बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्याचं नेतृत्व स्वतः एकनाथ शिंदे बनून तुम्हाला करायचं आहे एवढंच सांगतो